आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मुफ्त की कोई चीज़ बाजार में नहीं मिलती, किसान के मरने की सुर्खियां अखबार में नहीं मिलती। जिला सोलापुर करमाड़ा तालुके के जेऊर गांव के रहने वाले किसान नितिन शिरीसकर ने एक साल पहले अपने गन्ने की फसल काट शकर कारखाने को दी थी, जिसका बिल 25,000 रुपये आना था, लेकिन पिछले एक साल से अकाउंट में कोई पैसा जमा नहीं हुआ। इस बीच पिता की तबीयत खराब हो गई, जिन्हें अस्पताल ले जाने के लिए 5,000 रुपयों की जरूरत थी। पैसे ना मिलने के कारण पिता की मौत भी हो गई। जबकि मेरे परिवार में 7 सदस्य हैं, अगर हमें इसी प्रकार से सताया गया तो हमें मजबूरन आत्महत्या करनी पड़ेगी। वरले 10 महीने झाले, आज माझ्या उसाचं बिल नाहीये, मी माझा कसा प्रपंच कसा खायचा। आज मी माझं वय फक्त 30 आहे, आज माझ्या मग 7 माणसं आहेत, तर आज माझी परिस्थिती जाणून घ्यायला कोण नाहीये। कुठला आहे तुम्ही, तुमचं नाव काय? माझं नाव नितिन शिरसकर। कुठला आहे? राहणार जेऊर तालुका करमाळा। कधी पाठवलं उस तुम्ही? वर्ष झालं जानेवारी। किती बिल त्याच्यामधलं किती जमा झालं? काय रुपया बिल नाही? किती नाही? माझं येणं फक्त 25,000, तेवढं सुद्धा नाही। माझा 5,000 रुपयासाठी बाप मेला, माझा फक्त 5,000 रुपयासाठी। दुसरे शेतकरी असं सांगतात की ह्या कारखान्यातल्या सभासदांनी माझी 3 माणसं कोरोना पॉझिटिव्ह ॲडमिट होती दवाखान्यात। मी नोकरी साहेबाकडे हात जोडून विनंती केली की माझे 2 दिवसात मला पैशाची ॲडजस्ट करा, तर त्यांनी अजिबात आजपर्यंत काही घेतलं। शेवटी माझा एक भाऊ वारला। कुठला आहे तुम्ही, तुमचं नाव काय? राहणार वडशिवणे तालुका करमाळा। किती बिल आहे तुमचं? माझं 200 टन आता राहिलं। कधी गेलेलं आहे? 10 महिने झाले, जानेवारीमध्ये। त्याच्यामध्ये काय जमा झाली की नाही? काहीच नाही। मी 6 लाख रुपये ब्याजाने काढून मी माझं माणसं नीट केली, पण एक भाऊ माझा वारला असतो। तुम्ही समजा सर्व